दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नजर आमची, बातमी तुमची। नमस्कार, मी नगरसेवक संजू आधारवाडे। माझ्या प्रभागातील आणि प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 12 यामधील ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिकांना मी माझ्या थ्रू पाचारण केलं होतं। सेक्टर 2 या ठिकाणी जे कोविड सेंटर आहे, कोविडची लस त्या ठिकाणी दिली जाते। तर ते माताबाल संगोपन केंद्र आणि UHP म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी बोलवलं असताना अनेक लोकांची लाईन लागलेली होती, परंतु इंजेक्शन कसं घ्यायचं यासाठी संभ्रमात होते। आणि मी त्या ठिकाणी सकाळी गेलो, गेल्यास मी त्यांना भेट दिली आणि अनेक महिलांची पुरुषांचं म्हणणं असं होतं की आम्ही ऐकलं की लस घेतल्याने कुणी मेलं, कुणी आजारी पडलं, कुणी काय झालं। तर मग मी पुढाकार घेतला आणि मी स्वतः लस घेतली डॉक्टरांना सांगून, कारण माझं वयसुद्धा 50 वर्ष आहे। आणि मी लस घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बघा मला काही झालं का, आणि मग त्या ठिकाणी लाईन लागली। आणि आता जवळपास माझ्या प्रभागातील मी जवळपास 310 महिला पुरुषांना मी स्वतः माझ्या परिवारा थ्रू माझे PA थ्रू त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांचं आज व्यवस्थित त्यांना सांगून त्यांचे लस त्यांच्याकडून टोचून घेतली। पण माझ्या प्रभागामध्ये जवळपास 300 वर लोकांनी आतापर्यंत लस घेतल्या, मी पाठवलेल्या अशा 1000 वर झाल्या असतील, पण मी पाठवलेल्या। पण तुम्ही मला असं एकानेही सांगितलं नाही की माझ्या आईची तब्येत बरी नाही किंवा माझ्या सासूबाईची तब्येत बरी नाही किंवा त्यांना ताप आला। तर एखाद्या काही ठिकाणी येत असतो, तुम्ही लस टोचून घ्या। माझं प्रामाणिक म्हणणं असं आहे की कोविड लस जे आहे ते वॅक्सिन आहे, ते टोचल्यानंतर कदाचित 100-200 लोकांपैकी एक व्यक्तीला तो हात दुखतो किंवा त्याला थोडंसं ताप येतो किंवा अंग दुखतं, हे आपण जनरल आहे, पण सगळ्यांनाच हे होत नाही। त्यामुळे माझी विनंती राहील की आपल्याला हे सरकारने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हे आपल्याला हितासाठी, आपल्या हितासाठी आहे। आपली प्रकृती, आपली इम्युनिटी पॉवर चांगली वाढली पाहिजे, त्यामुळे हे सगळं चाललं आहे। महाराष्ट्र शासन स्वतः आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतले, आदरणीय मंत्री महोदयांनी घेतलेले लस आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम झालेला नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही लस घ्यावी अशीच माझी कळकळीची विनंती राहील आणि आपल्याला स्वतःचा बचाव आपण कराल अशीच माझी अपेक्षा राहील। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। बातम्यांसाठी अपडेट रहा। प्रबोधन दिशा न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा।